मटकाबुक्की प्रकरणी इचलकरंजी इथल्या नगरसेवक संजय तेलनाडे, त्याचा कर्नाटकातील साथीदार जावेद दानवडे याच्यासह 6 जणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे, तर नगरसेवक तेलनाडेसह दानवाडेला लवकरच अटक करण्यात येईल असं स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सामंत यांनी सांगितलं. फिरोज रजाक शेख, सचिन धोंडीरामगिरी, प्रकाश जयराम सुतार अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. तिघेही संशयित कळंबा येथील उमर फारूक रज्जाक शेख यांच्या बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर मुंबई कल्याण मटका अड्डा चालवत होते, शिवाय क्रिकेट बेटिंगचा जुगार घेत असल्याची माहितीही चौकशीत निष्पन्न झाली आहे. त्या प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्याच्यामध्ये मटक्याचा जो हा फिरोज शेख का धंदा घेत होता तो संजय तेलनाडे राहणार इचलकरंजी हा मटका बुके मालक आहे त्यासाठी घेत असल्याबाबतचं त्यांनी तपासात सांगितलेलं आहे. आणि त्याचाच एक साथीदार जावेद दानवाडे राहणार इचलकरंजी हे दोघे फरारी असून त्यांच्यामध्ये त्यांच्या सांगण्याचे मुख्य मालक हे आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरून हा मटका घेतला जात होता. आणि तसेच नूर सय्यद राहणार खंबाटी विजापूर हा क्रिकेटचा मालक असून त्याच्या सांगण्यावरून क्रिकेटची बीटिंग हे तिने आरोपी करत होते. त्याच्यामध्ये पोलिसांना चांगले यश आले असून सगळं ऐवज तिने जप्त केलेलं आहे. पोलीस उपनिरीक्षक दादा पवार आणि त्याच्या पथकाने कारवाई केलेली आहे. नितीन चोते आहे, कोळेकर आहे, संदीप कुंभार आहेत, ह्या कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी करून ही कारवाई केलेली आहे आणि आरोपितांना अटक केलेली आहे.